गेली वीस मे पासून जिल्ह्यामध्ये बाहेरून येणाऱ्या व्यक्तींमध्ये कोरोना विषाणूचं संक्रमण असल्याचं आढळून येत असताना आता त्यामध्ये निंभाळे येथील आणखी एकाची भर आहे विशेष म्हणजे या रुग्णाची दोन वेळा स्राव चाचणी झाली होती त्यातील नाशिकमध्ये सुरुवातीला झालेल्या स्राव चाचणीचा अहवाल प्रलंबित असल्यामुळं त्याचा दुसऱ्यांदा स्राव घेऊन तो पुण्याला पाठवण्यात आला तर त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यावर आज नाशिकचा प्रलंबित अहवाल प्राप्त झाला असून यामध्ये या तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं या प्रकारामुळे नाशिक पुणे आणि अहमदनगरची आरोग्य यंत्रणा चक्रावली असून आज त्या रुग्णाचा पुन्हा नव्यानं स्राव घेण्यात आला आहे गेल्या एकोणावीस मे रोजी संगमनेर तालुक्यातील निंबाळे येथील एकतीस वर्षीय तरुण उपचारांसाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल झाला एकवीस मे रोजी नाशिकच्या सामान्य रुग्णालयानं त्याचा स्राव घेऊन तो धुळ्यातील वैद्यकीय प्रयोगशाळेकडे पाठवला मात्र तो वेळेमध्ये उपलब्ध न झाल्यामुळे सामान्य रुग्णालयानं चोवीस मे रोजी त्याचा पुन्हा स्राव घेऊन तो पुण्याच्या लष्करी वैद्यकीय प्रयोगशाळेकडे पाठवला पंचवीस मे रोजी त्याचा अहवाल प्राप्त होऊन तो निगेटिव्ह आला त्यामुळे नाशिकच्या सामान्य रुग्णालयानं त्याला डिस्चार्ज दिला तेव्हापासून सदरचा रुग्ण नाशिकमधील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेतोय याच दरम्यान आज सत्तावीस मे रोजी धुळ्याच्या प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित असलेला अहवाल नाशिक जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला त्यामध्ये पुण्याच्या अहवालात निगेटिव्ह ठरलेल्या निंबाळ्याच्या तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे नाशिक जिल्हा प्रशासनानं तातडीनं त्याला खासगी रुग्णालयातून जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल केलंय तर आज त्याचा पुन्हा स्राव घेण्यात आलाय आणि तो तपासणीसाठी पाठवण्यात आलाय त्या अहवालानंतरच आता खरी वस्तुस्थिती समोर येणार आहे या प्रकारामुळे नाशिकसह अहमदनगर आणि पुण्याची आरोग्य यंत्रणा चक्रावून आहे तर ही कोरोनाबाधित व्यक्ती निंबाळे येथील नसल्याचं सरपंच गणपत परबत यांनी म्हटलंय मी गणपत किसन पर्वत निंबाळे सरपंच आज आमच्याकडं कॉरंटाईन केलेले दोन व्यक्ती आहेत आणि कालपर्यंत सात आठ होत्या त्या सुटल्या आणि हे दोन आज आलेले आहेत त्यांचा गावाशी काही संबंध नसून ते जांबू तिथून डायरेक्ट याला गेलेले आहेत कुठं नाशिकला संगमनेरला ॲडमिट होऊन नाशिकला नेलं पेशंट आणि तिथून त्यांचा काय अजून रिपोर्ट आलेला नाही आहे आणि आम्ही आमची त्यां त्यांची खबरदारी घेतो त्यांची पण आणि शासनाच्या वतीनं आम्हाला जे आलं आहे परिपत्रक त्या पद्धतीने आम्ही आमचं कामकाज करतोय गावात दोनदा आम्ही फवारणी केलेली आहे शुद्ध पाणी प्यायला सगळ्या गोष्टी कुणी आजारी नाही गावामध्ये गावामध्ये आज कुणी आजारी नाही पेशंट कोणी ॲडमिट नाही आहे सदर रुग्णाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा यंत्रणेकडून स्थानिक प्रशासनाला कळवण्यात आल्यामुळे संगमनेर तालुक्यातील निंबाळ्या त्याच्या कुटुंबियांना होम क्वारंटाईन करण्यात आलंय तर आज तिसऱ्यांदा घेण्यात आलेल्या स्रावाचा अहवाल प्राप्त झाल्यावरच पुढील कारवाई केली जाणार आहे दांदरफळ निमोन केळेवाडी आणि आता ग्रामीण भागातील निंबाळ्यातही कोरोना बाधित आढळून आल्यामुळे संगमनेर तालुक्यामध्ये मात्र खळबळ उडाली आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर